नमस्कार, न्यूज जेप इंडिया आणि आवाज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण आहोत जी प्रति पंढरपूर म्हणून जी नगरी ओळखली जाते त्या अंमळनेर शहरामध्ये. अंमळनेर शहराची ओळख तसं बघायला गेलं तर पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचप्रमाणे प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी असलेले आराध्य दैवतांच्यामुळे पण ओळखलं जातं. परंतु आता अंमळनेरची ओळख एका वेगळ्या वैशिष्ट्यामुळे देखील होते, ती म्हणजे या ठिकाणी असलेलं मंगळ ग्रहाचं मंदिर. संपूर्ण भारतात मंदिर नसेल असं सुंदर आणि पहिलं मंगळ ग्रहाचं मंदिर हे अंमळनेर शहरामध्ये आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची देखील गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. या मंदिराचा पूर्व इतिहास नेमका काय, या मंदिराचं वैशिष्ट्य काय, या संदर्भात आपण इथल्या ट्रस्टींशी बोलणार आहोत. सर, सगळ्यात आधी या मंदिराचं वैशिष्ट्य काय सांगणार? मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः या मंदिराची स्थापना किंवा मंदिर कसं होतं त्याची इतिहास जवळजवळ अजिबात नाही. त्याचं म्हणजे स्वयंभू म्हटलं तरी चालेल. पण 1933 मंदिराचा सुरुवातीला जीर्णोद्धार झाला. त्याच्यानंतर 5-7 वर्षे मंदिराचा म्हणजे सेवा झाली. त्यानंतर मंदिराची सेवा जी होती ती खंडित झाली आणि अंमळनेरचा एक कचरा डेपो म्हणून या ठिकाणी या मंदिराचा परिसर झाला होता. तसेच इथं गांजा, भांग किंवा चिलीम पिणारे, चोर किंवा तडीपार असलेले यांची किंवा पत्ते खेळणाऱ्यांची जागा होती. चोपडा रोडपासून इथपर्यंत यायला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रस्ता देखील नव्हता. तर 1998 आम्ही माले सर आणि आमचे काही ट्रस्टी एकत्र येऊन त्यांनी एक ट्रस्ट ओपन केला. त्या दिवसापासून कासवगतीने हा विकास आज चालू आहे. अच्छा, पण या ठिकाणी असं म्हटलं जातं की संपूर्ण भारतामध्ये पहिलं मंदिर जे आहे मंगळग्रहाचं ते अंमळनेरमध्ये, तर हा इतिहासाला नेमकं खरंच दुजोरा दिला जाईल का? इतिहास म्हटलं तर दुजोरा दिल्यासारखाच आहे, कारण आजपर्यंत मंगळाचं मंदिर फक्त अंमळनेरच आहे. दुसरं एक मंदिर आहे ते उज्जैनला आहे. त्या ठिकाणी 9 ग्रह एकत्र आहेत आणि तिथली जी पूजा आहे ही भात पूजा किंवा पिंड पूजाच्या स्वरूपात केली जाते. म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी मूर्ती नाही आणि मूर्ती ही फक्त अंमळनेरलाच आहे. अच्छा, त्यामुळे या ठिकाणी अभिषेक करण्याला किंवा या ठिकाणी पूजा विधी करण्याला भरपूर भक्त जे असतात ते इथं येत असतात. काय नेमकी इथली रूपरेषा असते, कोणत्या दिवशी इथं महापूजा केली जाते, अभिषेक कोणत्या दिवशी केला जातो? अभिषेक साधारणतः मंगळवारी जास्त करून भाविकांची येण्याची गर्दी असते. वार हा मंगळाचा असल्यामुळे त्यानंतर अभिषेक करण्यामध्ये येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये साधारणतः ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही म्हणजे ज्यांना आपण मांडलिक म्हणतो या अशा जोडप्यांचा किंवा मुलांचा किंवा त्यांच्या पालकांच्या येण्याचा अभिषेक करण्यासाठीचा ओढा जास्त असतो. तसेच मंगळ हे एक भूमिपुत्र असल्यामुळे जमीन, माती, रेती, शेती या संबंधित ज्या लोकांचा व्यवसाय असेल त्यांना देखील हे खूप धार्जिणीचे असतात. त्याच्यामुळे त्यांचा देखील त्या ठिकाणी अभिषेकसाठी किंवा दर्शनासाठीची ओढ जी ती मंगळाकडे असते. तसेच मंगळ हे सरसेनापती, त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे सर्व प्रकारचे सैनिक म्हणजे नेव्ही असतील, आर्मी असतील किंवा पोलीस फौज असेल किंवा इतर कुठलेही त्यांचा देखील या ठिकाणी त्यांचा एक सेनापती असल्यामुळे त्यांची देखील या मंगळाबद्दल खूप आकर्षण आहे. तसंच या पद्धतीने अजून परत ज्यांना काही कामही नसलं त्या दर्शन घेण्यासाठी येत असतात किंवा आले म्हणजे अभिषेक करत असतात. असं देखील जवळजवळ त्या अभिषेकच्या येणाऱ्यांमागे लोकांचा जो भाग आहे हा असतो. आणि साधारणतः दर मंगळवारी कमीत कमी 1000 ते 1100-1200 अभिषेक हे साधारणतः होत असतात. इतर दिवशी जो अभिषेक आहे आपण साधारणतः त्या ठिकाणी घेत नाही, कारण वार मंगळाचा असल्यामुळे आणि जर आलेच समजा लांबून आणि त्यांची निराशा होऊ नये म्हणून जर आपल्याकडे महाराज अवेलेबल असतील, नसले तर बोलून घेतो, जर अवेलेबल असतील तर आपण करतो. तसंच या ठिकाणी पूजेच्या बाबतीत जर म्हटलं मंगळवारच्या दिवशी एक पंचामृत अभिषेक असतो आणि साधारणतः याच्यासाठी 2.5 ते 3 वर्षापर्यंतची वेटिंग असते. त्यांची आपण नाव नोंदून घेतो, 4,500 रुपये या ठिकाणी आज फी ठेवलेली. पण अभिषेक झाल्यानंतर अक्षरशः त्या भाविकांचा एवढा उत्साह असतो की बाबा यासारखी पूजा आम्ही कुठेही पाहिलेली नाही. त्याच्यानंतर आपण दर मंगळवारी शुक्रवारी एक पूजा ठेवलेली आहे कुंकुमार्चन म्हणून, म्हणजे श्रीयंत्र आहे लक्ष्मीचं प्रतीक असं. त्यांची पूजा देखील दर शुक्रवारी मंदिराच्या मंदिरामध्येच त्या ठिकाणी एक जोडप्याला बोलून घेत असतो. तसंच दर पौर्णिमेला गायत्री यज्ञ देखील केला जातो. पूर्वी आपण त्या ठिकाणी 11 जोडप्यांना बोलवायचं, 11 जोडपे सत्यनारायणची पण पूजा असायची, त्याच्यानंतर भजन संध्या व्हायची,
त्या ठिकाणी थोडा खंडित झालेला आहे. भजन संध्या झाल्यानंतर जेवढी भाविकाली असतील त्यांच्या जेवणा खाण्याचा सर्व खर्च मंदिर करायचा. अच्छा, अगदी खरं आहे. परिपूर्ण अशी माहिती आपल्याला या ठिकाणी ट्रस्टींच्या माध्यमातून मिळाली आहे. परंतु आमच्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की या ठिकाणी केवळ मंदिराचं दर्शनच नव्हे तर बालगोपालांना खेळण्यासाठी, त्याचप्रमाणे वावरण्यासाठी खूप सुंदर असं गार्डन देखील आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला उत्सुकता निर्माण होईल अशा विविध प्रकारची झाडं, त्याचप्रमाणे या ठिकाणी जे ज्या श्वापदांबद्दल आकर्षण असतं अशा प्रकारची वेगळी कुत्री, त्यांची देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं पर्यटन आणि त्याचप्रमाणे धर्माची संस्कृतीची जपणूक या संपूर्ण भागामध्ये केली जाते. आणि म्हणून DLGTPL वरच्या 996 नंबरवरती झेप आवाज मराठी नावाचं चॅनल आपण नक्की बघत राहा. त्या माध्यमातून आपण अमळनेर असतील किंवा उत्तर महाराष्ट्रातली विविध ठिकाणांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे तुम्ही ही बातमी या आपल्या YouTube वरती सोशल मीडियावरती देखील आपण बघू शकतो. न्यूज झेप इंडिया या नावाने YouTube चॅनल आहे, त्याचप्रमाणे आवाज मराठी या नावाने देखील एक चॅनल आहे, त्यावरती देखील तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर असं शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्याचप्रमाणे तुमच्या अपेक्षा काय त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. या विविध प्रकारच्या धार्मिक स्थळांची माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला मंगळग्रहाचं दर्शन करायला यायचं आहे तर नेमकं कसं आलं पाहिजे या संदर्भात आपण विचारू. आणि त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी, भक्तांसाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे का या संदर्भात देखील आपण ट्रस्टीने विचारू. काय सांगा त्याच्याबद्दल? या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भक्तांचा राहण्याची व्यवस्था आहे का, आणि या मंगळग्रहावरती, या मंदिरावरती यायचं असेल तर नेमकं कोणत्या मार्गाने यावं लागतं, रेल्वेची व्यवस्था कशी आहे? अंबनेरला मंगळ मंदिरासाठी जर यायचं असेल, जळगावहून परत येऊ शकतं रेल्वे आणि बसने, तसेच धुळ्याहून यायचं असेल तर धुळ्याहून देखील अंबनेरसाठी बसेस आहेत. राहण्याची व्यवस्था, या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जर म्हटली तर आपण जवळजवळ 6 रूम AC संडास बाथरूम अटॅच या पद्धतीने बनवलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त जर ओढा असला, जास्त ओढा जर असला तर त्यासाठी त्या स्पेसिफिक रूम न देता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एक स्वतंत्र व्यवस्था 100 रुपये गादीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आलेली. 200, 300, 500 लोक जरी आले रात्री मुक्कामाला तरी त्यांची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. बरं, आणि जर समजा बाहेरून कोणत्या भक्तांना यायचं असेल तर त्यांनी नेमकं कोणत्या क्रमांकावर संपर्क केला पाहिजे, कुणाला संपर्क केला पाहिजे, असा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? आपल्या माहितीपत्रक जे त्याच्यामध्ये 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यापैकी अध्यक्ष जे आहेत माले सर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98 50 34 44 22. अच्छा, अगदी खरं आहे. मित्रांनो, तुम्हाला नेमकं या ठिकाणी यायचं असेल दर्शनासाठी तर कसं यायचं या संदर्भात देखील आम्ही तुम्हाला माहिती देऊ. ते म्हणजे जळगाव जिल्ह्यामधलं अंमळनेर या तालुक्यावरती हे खरं तर देवस्थान आहे. त्याचप्रमाणे जळगावपर्यंत असेल किंवा अंमळनेरपर्यंत रेल्वेची वाहतूक व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे बस या ठिकाणी येतात. धुळे शहरापासून देखील या ठिकाणी यायला सोपा मार्ग आहे. रस्त्याच्या माध्यमातून यायचं असेल तर रस्ते पण चांगले आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर राहण्याची देखील अत्यल्प दरामध्ये उत्तम व्यवस्था आहे. राहण्याची, त्याचप्रमाणे भोजनाची देखील, महाप्रसादाची देखील या ठिकाणी व्यवस्था आहे. त्यामुळे अंमळनेरच्या या मंगळग्रह मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला त्या संदर्भात आम्हाला नक्की कळवा. पाहत राहा न्यूज झेप इंडिया, आवाज मराठी, अंमळनेर.